द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। कोथळी कोविड सेंटर मधून 3 रुग्ण उपचारानंतर घरी परतले। मजलेचे अशोक पाटील यांनी कोथळीकरांचे मानले आभार। कोथळी कोविड केअर सेंटर मधून 3 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला। कोविड केअर सेंटरच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी या रुग्णांनी भावनिक होऊन कोविड केअर सेंटरचे व कोथळीकरांचे आभार मानले। लोकवर्गणीतून गतवर्षी सुरू करण्यात आलेलं कोविड केअर सेंटर याही वर्षी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलं आहे। कोविड केअर सुरू झाल्यापासून आज अशोक कुमार पाटील राहणार मजले, तालुका हातकणंगले, दीपक महावीर वसगडे व महेश संभाजी नंदीवाले दोघे राहणार कोथळी, या तिघांना आज गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला। या तिघांनीही उपचारानंतर कोविड केअर सेंटरला निरोप देताना कोविड केअरच्या प्रमुखांचा व येथील स्टाफचे व डॉक्टरांचे आभार मानले। यावेळी पंचायत समिती उपसभापती तथा कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष राजगुंड पाटील, उपाध्यक्ष संजय नांदणे, सरपंच ऋषभ पाटील, बाहुबली इसरांना, श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक अनिल बोरगावे, डॉक्टर दिगंबर नांदरे, डॉक्टर जितेंद्र माळी, डॉक्टर निरंजन नांदणे, डॉक्टर संतोष पाटील, कुमार सुतार, अजित पाटील गोंडाप्पा आदी उपस्थित होते। अशोक कुमार पाटील मजले, वय वर्ष 53, दिनांक 13 रोजी माझी RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। त्यामुळे मला ताप वगैरे होता अंगात, आणि त्यावेळी मी टेस्ट वगैरे सगळ्या करून घेतला। डॉक्टर म्हणले की ॲडमिट व्हायला पाहिजे, पण सध्याची परिस्थिती जर बघितली तर माणसाची संक्रमण क्षमता जास्त असल्यामुळं सध्या या कंडिशनला कुठं ॲडमिट होणं शक्य नव्हतं आणि बेड उपलब्ध होत नव्हते। तरी त्यावेळेला कोथळीतील प्रतिष्ठित नागरिक राजगुण पाटील, संजय नान्हे साहेब आणि इथले बरेच राजकीय लोकांनी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्ही ॲडमिट व्हा, आमच्याकडे ऑक्सिजन बेडची सोय आहे। आणि दिनांक 14 रोजी संध्याकाळी 6 वाजता मी इथं ॲडमिट झालो आहे। त्यावेळेपासून सर्व लोकांनी माझी आपुलकीपणाने चौकशी करून सगळ्यांनी सहकार्य केलं। सर्व राजकीय नेते, स्टाफ आणि शाळेचे स्टाफ सर्वांनीच चांगले सहकार्य केलं असून त्या सर्व लोकांच्या म्हणजे जोरावर मी माझ्या कोरोनावरती मात केलेली आहे। आज दिनांक 20 रोजी संध्याकाळी मला अतिशय म्हणजे सहभारपूर्वक मला त्यांनी निरोप दिला आहे। आणि या सध्या कंडिशनमध्ये कुणी कोणाही आपुलकीची चौकशी करत नाहीत, तरीही सर्व लोकांनी आपुलकीने माझीमध्ये सेवा करून मला कोरोनामुक्त केलेलं आहे। आणि या सर्व गोष्टीमधनं एकच आहे की माणुसकी अजून जिवंत आहे। या सर्व गोष्टीचा विचार करून मी आज एवढंच म्हणेन की कोथळी कोविड सेंटरनं फार काम चांगलं केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना मनापासून सप्रेम नमस्कार। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।